नमस्कार मित्रांनो तलाठी भरती परीक्षा दोन हजार तेवीस ची तुम्ही जोरात तयारी करत असाल पण मी आज तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे अतिशय महत्वाची गोष्ट एक खास टीप देण्यासाठी मी आलेलो आहे की ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त दोन प्रकारचे विद्यार्थी दिसतील आणि ते दोन्ही प्रकारचे विद्यार्थी एकच गोष्ट करणार आहे ते म्हणजे टेन्शन घेणे ओके टेन्शन घेणार आहेत परंतु पहिला जो विद्यार्थी आहे तो परीक्षा यायला अजून थोडा कालावधी राहिलेला आहे बाकी आहे तेव्हाच तो खूप टेन्शन घेणार आहे खूप अभ्यास करणार आहे आणि त्याच्या प्रायोरिटी मध्ये फक्त आणि फक्त त्याची परीक्षा आहे तो स्वतः आहे आणि त्याचा अभ्यास आहे कुणाचं लग्न नाही कुणाचा सण समारंभ नाही कुणाचा वाढदिवस नाही कुणाचा मांडव नाही यु नो म्हणजे जे पण काही सामाजिक धार्मिक वगैरे सगळं असेल तो ते तात्पुरतं बाजूला ठेवेल आणि हे टेन्शन तो आत्ता घेऊन परीक्षा झाल्यानंतर पास होईल आणि खूप आनंदाने या सगळ्या गोष्टी करू शकेल पण दुसऱ्या पण प्रकारचा एक विद्यार्थी आहे तो आता टेन्शन नाही घेणार तो परीक्षा झाल्यानंतर टेन्शन घेणार आहे म्हणजे काय तो आता सगळ्या गोष्टी करेल वाढदिवसाला जाईल लग्नाला जाईल कार्यक्रमांना जाईल मित्रांना भेटायला जाईल ह्या गावाला जाईल त्या गावाला जाईल त्या जा सगळ्या गोष्टी केल्यानंतर कधी परीक्षा येईल हे त्याला पण कळणार नाही आणि एकदा का परीक्षा आली की मग जीव घाबरा घुबरा होईल परीक्षेमध्ये चांगला परफॉर्मन्स होणार नाही आणि एकदाच्या परीक्षेचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये त्याचं नाव नसलं की मग तो म्हणेल की अरे रे अजून थोडा वेळ राहिला असता तर बरं झालं असतं चारच प्रश्नांवरून माझा राहून गेलं थोडा कट ऑफ कमी लागला असता तर बरं झालं असतं नो अशी असंख्य अपयशाची कारणं देऊन तो स्वतःचं तात्पुरतं समाधान करून घेईल परंतु यश अशा विद्यार्थ्यांपासून दूर राहील म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जरूर पहिल्या प्रकारचे विद्यार्थी व्हा आणि काही याबाबतीत अडचण आली तर जरूर आमच्या चॅनलला व्हिजिट करा थँक्यू